काही नव्हत्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की मुळेगाव येथील एका शेतामध्ये एक मयत येऊन आलेलं आहे आणि तत्काळ मी माझा स्टाफ एपीआय बंड आणि तसा घटनास्थळी गेलो. सदर ठिकाणी आम्हाला सुरेश गायकवाड या इसमाचा मृतदेह मिळून आला. त्याच्या डोक्यावर एका बाजूला एखाद्या ब्लंट ऑब्जेक्ट म्हणून मारलेली जखम होती आणि दोन्ही कानातून रक्त आले होते. त्यावरून सदरचा प्रकार हा खुनात असल्याचे आमच्या लक्षात आले. पोलिसांना कळलं, आमच्या एस डी पी ओ सरांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गुप्त गोपनीय बातमीदारांच्या माहितीने तसेच टेक्निकल एव्हिडन्स तुमच्या सी सी टी व्ही फुटेज याच्या सहाय्याने आम्हाला काही ठोस माहिती मिळाली. त्याप्रमाणे आपण या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अरेस्ट करत आहोत. त्याचा आणि या इसमाच्या रात्री एकत्रित ते पावणे एकच्या दरम्यान दोन घटनास्थळी आले होते. त्यात त्यांचं भांडण होऊन त्याच्या उपसागरावर असून त्याचा मृत्यू झालेला. सदरू गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिंदे साहेब आणि आमची एस डी पी ओ सर प्रभाकर शिंदे सो यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः करत आहे.